नमस्कार शेतकरी मित्रांनो, आय टी सी मार्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकाची रुंदी वरंभासरी पद्धतीने लागवड करण्याचे फायदे। नंबर एक, रुंदी वरंभासरी पद्धतीने लागवड केल्यामुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूल स्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो। विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंडकाळात याचा लाभ होतोच, परंतु त्याची तीव्रताही कमी होते। नंबर दोन, अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास बीबीएफ पद्धतीमधील रुंदी वरंभासोबतच्या दोन्ही बाजूकडील सऱ्यांमुळे मदत होते। अशा प्रकारे बीबीएफ पद्धतीमध्ये अतिरिक्त पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी सुरक्षितपणे निचरा करता येते। या पद्धतीमुळे चांगली मशागतही होऊन बियाण्यांचे चांगले वरंबे म्हणजेच सीडबेर तयार होतात। गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते, त्यामुळे बियाणाची उगवण चांगली होते व पिकाची पुढील वाढ जोमदार होते। बीबीएफ म्हणजेच रुंद वरंभासरी पद्धत ही सर्व कोरडवाहू पिकांसाठीही उपयोगी आहे। बीबीएफ रुंद वरंभासरी पद्धतीमध्ये बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने देखील तुम्ही लागवड करू शकता। यामध्ये रुंदीचे वरंभे दोन्ही बाजूस सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खत देणे असे विविध कामे एकाच वेळी तुम्ही करू शकता। बीबीएफ रुंदी वरंभासरी पद्धतीमध्ये मजुरांची तसेच ऊर्जेचीही बचत होते। बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने जर तुम्ही लागवड केली तर सरासरी 3 ते 4 हेक्टर क्षेत्र प्रतिदिन तुम्ही पेरणी करू शकता। बीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सरासरी 20 ते 25% पर्यंत अधिक जलसंधारण होते, तसेच 20 ते 25% पर्यंत उत्पादनात वाढही होऊ शकते। यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली नाही व करणार आहात, तर त्यांनी जरूर रुंदी वरंभासरी पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड करावी, जेणेकरून तुम्ही भविष्यकाळात उत्पादन चांगले घेऊ शकाल। धन्यवाद।